कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी जबलपूरचे बिशप पी सी सिंग यांना नागपूरच्या विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिशप पी सी सिंग यांना अटक केली असून त्यांना जबलपूर येथे नेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिशप पी सी सिंग हे जर्मनीहून भारतात दाखल होतात. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना नागपूरच्या विमानतळावरून ताब्यात घेतलंय. मध्य प्रदेश पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखा यासह अनेक केंद्रीय तपास यंत्रणांनी चर्च ऑफ नॉर्थ इंडिया मॉडरेटर बिशप पी सी सिंग यांच्या विरोधात तपासाचा फास आवळला आहे. बिशप सिंग आणि रियाज भाटी यांच्यात एक व्यवहार झाला होता ज्याचे धागे दोरे मुंबई अंडरवर्ल्डशी जोडले जात आहे. रियाज भाटी हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. मध्य प्रदेश ईओडब्ल्यू आर्थिक गुन्हे शाखेने 8 सप्टेंबर रोजी बिशप सिंग याच्या घरची आणि कार्यालयाची झडती घेतली होती. त्यावेळी छाप्यात परकीय चलनासह सुमारे 2 कोटी रुपये सापडले होते. बिहारमध्ये जन्मलेले बिशप हे सध्या CNIचे प्रमुख आहेत. देशभरातून एकूण 27 बिशपधिकारी यांच्या अंतर्गत येतात. जबलपूर त्यापैकी एक आहे. जबलपूर, कटनी, सिवनी, दमोह आणि छिंदवाडा येथे एकूण 15 शाळा सुरू आहेत. जबलपूरमध्ये मुली आणि मुलांसाठी 2 वसतिगृहे सुरू आहेत. CNIशी संबंधित नितीन लॉरेन्स यांनी अलीकडेच आरोप केला होता की पी सी सिंग चर्च आणि शाळांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा देशविरोधी कारवायांमध्ये खर्च करतात. जबलपूरमधील चाइल्डलाईन 1098 महिला आणि बाल विकास अंतर्गत या गटाद्वारे चालवली जाते. याशिवाय जीविका प्रकल्प, हौसला प्रकल्प, आशा किरण कम्युनिटी सेंटर, चाइल्ड फोकस कम्युनिटी, शिशुगृह, ब्रॉश प्रकल्प, गृहिणी प्रशिक्षण केंद्र यासह इतर NGO आधारित प्रकल्पही जबलपूर डायसिसद्वारे चालवले जात आहेत.